नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सगळेजण ऑनलाईन स्वरूपामध्ये सुंदर प्रकारे ही कथा श्रवण करत आहोत. अधिक मासातील आजचा सातवा अध्याय आहे आणि या सातव्या अध्यायामध्ये भगवान गोपाल कृष्णाने त्या अधिक मासाला आशीर्वाद दिला की या मासाला एकंदरीत माझं नाव मी तुला देतो. म्हणून त्या मल मासाला भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने नाव प्राप्त झालं आणि ते नाव म्हणजे पुरुषोत्तम मास असं नाव प्राप्त झालं. याचबद्दलचा हा संवाद आपण सगळेजण सातव्या अध्यायामध्ये श्रवण करू. चला आपण श्रवण करू आणि हो, हा अध्याय इतरांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. चला आपण श्रवण करूया. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री राधाकृष्णाय नमः. सूत म्हणती शौनकादिकान प्रश्नासी उत्तर एक. जो प्रश्न तुमची या सारिका नारदांनी विचारिला, तयांनी काय विचारले नारायणा काय घडले, सांगावे जे भले गोलोकी मलमासा. मंडळी, सूतजी महाराज 88,000 ऋषीमुनीला या अधिक मासाच्या कथेविषयी वर्णन करू लागले आणि स्वतः नारायण नारदालाही कथा सांगत आहेत. पूर्वी नारद म्हणाले, मलमासाचे अपार दुःख विष्णूने श्रीकृष्णांना सांगितले, नंतर गो लोकाशी अशा त्या पुरुषोत्तम भगवंतांनी पुढे काय केले. त्यावेळी नारायण म्हणाले, श्रीकृष्ण पांडवांना ही जी कथा सांगत होते तीच मी तुम्हाला सांगतो. ही कथा भगवान श्रीकृष्ण पांडवांना सुद्धा सांगत आहेत. बरं, पुढे त्या गो लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण पुरुषोत्तमाने श्री विष्णूला आणि मलमासाला जे सांगितले ते परमरहस्य फक्त सच्चे भक्त आस्तिक माणसं परमश्रद्धेने श्रवण करतात. कारण भगवंताच्या ही जी वाणी आहे, मंगलमय वाणी, ती यश पुण्य कीर्ती आणि पुत्र देणारी असते. राजांना वश करणारे, दारिद्र्यरूप अरण्याला जाळणारे आहे. म्हणून भगवंताची ही मंगलमय वाणी पुण्यवंतांनी श्रवण करून त्या पद्धतीने आचरण केले पाहिजे. तर मंडळी, भगवान पुरुषोत्तम काय म्हणाले ऐका. हे विष्णू, मलमासाला घेऊन तू जे या ठिकाणी आलेला आहेस ते फारच योग्य केले आहे. त्यामुळे तुझी कीर्ती अधिक वाढेल. जो जीव तू आपला म्हणून स्वीकारलास तो मीही स्वीकारलाच आहे असे समज. म्हणून या मलमासाला मी सर्व मासामध्ये श्रेष्ठ स्थान देतो. गुणांनी, कीर्तीने, प्रभुत्वाने, सहा प्रकारच्या ऐश्वर्याने, भक्तांना वर देण्याने व इतर श्रेष्ठ गुणांनी मी जसा पुरुषोत्तम नावाने सर्वांना प्रिय आणि विख्यात आहे, तसाच हाही पुरुषोत्तम मास याच नावाने माझ्यासारखा श्रेष्ठ ठरेल. येथून पुढे मास म्हणतील पुरुषोत्तम मास, धिक्कारतील नच अनाथ कोणी या प्रती म्हणती नच सर्वथा. भगवान श्रीकृष्णाने त्या पुरुषोत्तमाला म्हणजेच त्या अधिकाला पुरुषोत्तम असं नाव प्राप्त करून दिले. म्हणून अधिक मासाचा स्वामी भगवान पुरुषोत्तम आहे, म्हणजेच भगवान विष्णू आहे, म्हणजेच भगवान श्रीकृष्णसुद्धा आहेत. श्रीकृष्ण पुढे त्या अधिकाला म्हणाले की माझे पुरुषोत्तम हे वेद प्रसिद्ध नाम मी याला देत आहे, याने तुझे समाधान होईल. मीच या मासाचा नाथ, स्वामी आणि अधिपती होईल. याच्या नावाने सर्व जग पवित्र होईल. सर्व महिन्यात हा श्रेष्ठ होईल. हा मास सर्व जगाला पूज्य आणि वंदनीय होईल व पूजकांचे दुःख व दारिद्र्य दूर करणारा होईल. इतर सर्व मासात लोक सकाम उपासना व कर्मे करतात, पण या मासात लोक परोपकार करतील, स्वार्थ आणि त्याग करतील. हा सर्वांना मुमुक्षुंना मोक्ष देणारा होईल. जो कोणी या पुरुषोत्तम मासाची पूजा व सेवा करील त्याची सर्व कर्मे भस्म होतील, म्हणजेच त्या माणसाचे पाप कर्मे भस्म होतील व तो निःसंशय मला येऊन मिळेल. लोक नाना प्रकारची तीव्र तपे करतात पण ते अक्षय अशा माझ्या परमपदाला पावत नाहीत. पण पुरुषोत्तम मासाचे भक्त त्या एकाच महिन्यातील व्रतांनी जन्म मरण रहित अशा माझ्या पदाला प्राप्त होतील. सर्व साधनात श्रेष्ठ साधन व सर्व इष्ट आणि कल्याणप्रद असे देणारा
हा पुरुषोत्तम मास सेवायोग्य होईत। पृथ्वीत एक दाणा पेरला तर कितीतरी दाणे पीक येते, तसे या महिन्यात केलेले पुण्य कोटीपटीने वाढते। चातुर्मास्य व्रतानी स्वर्गप्राप्ती होते, पण तेथील भोग प्राप्त करून लोक पुन्हा भूतलावरती जातात। पण जो कोणी आदराने पुरुषोत्तम मासाची सेवा करतो तो स्वकुळासहित उद्धरून माझ्याकडे येतो। परी आदरे अधिक मास सेवा करिता विशेष कुळासहित निराभिलाष होतसे मज प्राप्त। भगवान श्री कृष्ण म्हणतात, मग त्याला मृत्यू लोकामध्ये त्या भक्तांना पतन नाही, जन्म मरण व्याधी जरा विकार आदि काहीही होणार नाही। जेथे गेल्यावर पुनर्जन्म नाही असे माझे परमधाम आहे ते म्हणजे गोलोक। मी या अधिक मासाचा अधिपती आहे व माझ्यामुळेच याला प्रतिष्ठा प्राप्त होईल। याच्या भक्ताची सर्व काळजी मी घेईल, याच्या भक्तांच्या सर्व कामना मीच पूर्ण करेल। एखाद्या वेळी माझ्या भक्ताचे अपराध मी मनावर घेणार नाही, पण पुरुषोत्तम महिन्याचा उपहास निंदा आदि मी क्षम्य करणार नाही। माझ्या भक्तीपेक्षा माझ्या भक्ताची जो भक्ती करेल त्याची ती भक्ती मला जास्त प्रिय आहे। माझी या भक्ताहुणी भक्त करिता भक्तांची जनी सेवा वर चढती मानुनी त्वरित फळ मी देईल। भगवान श्री कृष्ण म्हणतात, एक वेळ माझ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यास मी उशीर करीन, पण या महिन्याची सेवा करणाऱ्या भक्तांची इच्छा मी तात्काळ पूर्ण करीन। जे कोणी देव ब्राह्मण आणि तीर्थे यांचे द्वेष्टी या महिन्यात व्रत करणार नाहीत मग अशा भक्तांना गती कशी मिळेल। पण जरी आपल्या हातून अनावधानाने देव ब्राह्मण आणि तीर्थाची निंदा झाली, पण या अधिक मासामध्ये जो कोणी भक्त या अधिक मासात व्रत करेल त्याचे सगळे काही पापे मी दूर करील। जो कोणी या अधिक मासाचा तिरस्कार करेल तो नरकामध्ये जाईल। 3-3 वर्षांनी हा महिना येतो, याचा धर्मकार्यासाठी जे उपयोग करणार नाहीत ते कुंभी पाक नरकामध्ये पोहोचतील। म्हणून या अधिक मासामध्ये सगळ्यांनी जरूर धार्मिक कार्य करावे। 3 संवत्सरे अवतीर्ण अधिक मास काळ पुण्य न करिता धर्माचरण कुंभी पाकी पिचतील। ज्यांचा अधिक मास अज्ञानाने काहीच सत्कर्म न करता फुकट जाईल त्यांना सुख कसे मिळेल। ज्या स्त्रिया सौभाग्य व पुत्र प्राप्तीसाठी या महिन्यामध्ये स्नान दान पूजा आदि करतील त्यांना सौभाग्य संपत्ती पुत्र व सर्व सुखे मी देईल। हा पुरुषोत्तम मास जो कोणी फुकट घालवतील त्यांना मी अनुकूल होणार नाही व त्यांना पतीपासून सौख्य मिळणार नाही। बंधू पुत्र धन आदि सुख त्यांना स्वप्नातही प्राप्त होणार नाही। म्हणून या महिन्यात मनापासून स्नानादिक कर्मे करावीत। विशेषतः यथाशक्ती दान देणे हे फार उत्तम। या मासात या प्रकारे माझीच भक्ती होते व सर्व सुखे भोगून तो व्रत करणारा माझ्या गोलोकी येतो। सर्व मासात श्रेष्ठतम पुरुषोत्तम नामे उत्तम अधिक मास केला नियम जान विष्णू या पुढे। म्हणून या अधिक मासाला माझ्या समान महत्व आहे। म्हणून हे रमापते या मासासंबंधी सर्व चिंता तू सोडून दे व याला घेऊन तू श्रेष्ठ वैकुंठाला जा। नारायण म्हणाले, नारदा असे वचन ऐकून विष्णू अत्यंत आनंदित झाले व त्या भगवान श्रीकृष्ण पुरुषोत्तमाला नमपूर्वक निरोप घेऊन गरुडावरती बसून तो भगवान विष्णू अधिक मासासह वैकुंठाला निघून गेले। या ठिकाणी अधिक मासातील हा सप्तमाध्याय परिपूर्ण झाला। इति श्री ब्रह्म नारदीय पुराणे पुरुषोत्तम महात्म्ये नारायण नारद संवादे अधिक मासस्य ऐश्वर्य प्राप्तिर्नाम सप्तमोध्यायः संपूर्णम्। पुरुषोत्तम भगवान की जय। मंडळी, आपण सगळ्यांनी हा अध्याय श्रवण केलेलाच आहे।
हा अध्याय इतरांपर्यंत जरूर शेअर करा, सगळ्यांना पाठवा, जेणेकरून आपल्या हातूनही चांगले सत्कर्म घडावेत। आणि अध्याय ऐकल्यानंतर ओम श्री कृष्णाय नमः किंवा ओम पुरुषोत्तमाय नमः हा मंत्र जरूर लिहा। तर भेटूयात पुढील अध्यायामध्ये।